महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रत्येक उमेदवार मतदारांना भेटण्यासाठी धावपळ करत आहेत. प्रभाग क्रमांक 5 महेंद्रा कॉलनी प्रभागाच्या बसपाच्या उमेदवार रोशनी दुबे यांनी प्रचारात आघाडी मिळवली आहे. पाठ्यपुस्तक मंडा महेंद्रा कॉलनी येथून रोशनी दुबे यांची प्रचार रॅली निघाली. प्रभागाच्या विविध भागातून त्यांनी प्रचार रॅली काढली. या रॅलीत झेंडे फडकवत निघालेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी मतदारांना दुबे मॅडम यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं. बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री राजेश श्रावणजी चौरे आणि रोशनीताई दुबे, ॲडव्होकेट सोहेब खा हे तिन्ही उमेदवार एकदम उत्तम प्रतीचे आहेत. आणि आमच्या नगरामध्ये रोशनीताई दुबे यांनी समाज मंदिरसुद्धा निवडून याच्या अगोदरच आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. आम्ही या नगरवासियातर्फे रोशनीताई दुबे आणि राजेश चौरे आणि सोहेब खा हे अतिशय महत्त्वाचे उमेदवार आहेत. आणि जे आतापर्यंत नगरसेवक झाले यांनी फक्त रोड आणि बाकीचे कामं काही केले नाही. आणि जे उर्वरित कामं आहेत हे सर्व कामं करण्याकरिता या नगरातील आता जे नवीन उमेदवार आहे हे पूर्ण करतील अशी मी ग्वाही देतो. मला असा नगरसेवक पाहिजे की जिथे वाचनालय अंगणवाडी सेविकापर्यंत ज्या योजना असतात बायापर्यंत स्त्रियापर्यंत त्या योजना पोचत नाही ते योजना आणि साफसफाई नाल्यांचा प्रश्न आणि गॅस सिलेंडर वेळेपर्यंत पोचत नाही बायांना एजन्सीतर्फे जे गॅस ब्लॅकने विकल्या जाते तो ते त्या समस्या आहे. BSPचे असे नेते पाहिजे आम्हाला की जे काम करू शकतात आणि महिलांच्या समस्या बहुत खूप आहेत त्यामुळे आम्हाला चांगले नेते हवे आहेत नगरसेवक. आणि असे पाहिजे की महिलांना कधी पण कामात पडू शकतील कधी पण त्यांचे प्रश्न सुटू शकतील. आणि राजूभाऊ चौरे आणि रोशनीताई दुबे आणि सोयब खान असे नगरसेवक राहतील की ते महिलांच्या समस्या सोडवू शकतील. रोशनी दुबे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा असून त्यांना वकील संघाचा सुद्धा पाठिंबा मिळाल्याने त्यांचं पारड जड झालं आहे. अमरावती महानगरपालिका निवडणूक 2017 या प्रभाग क्रमांक 5 महेंद्र कॉलनीमधील बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार यांच्या समर्थनार्थ आम्ही सर्व वकील बांधवांनी आज ही रॅली काढलेली आहे. आणि या प्रभागाचा उद्धार व्हावा, इथे एक सुशिक्षित कॉर्पोरेटर यांना मिळावे आणि बहुलक मुस्लिम इलाका याला जोडून असल्यामुळं मुस्लिम विभागाचा बऱ्याचशा वर्षापासून येथे विकास होत नाही आहे. याचे मुख्य कारण म्हणजे येथून सुशिक्षित नगरसेवक कधीच निवडून जात नाही. म्हणून यावर्षी येथील जनतेने एक सुशिक्षित कॉर्पोरेटर निवडून द्यावा आणि बहुजन समाजवादीच्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं या समर्थनार्थ आम्ही आज ही रॅली काढलेली आहे. कायापालट करणार आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या या सर्व सुशिक्षित उमेदवारांना निवडून देऊ. रोशनी दुबे या नेहमी सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असल्याने मतदार स्वतःहून त्यांचा प्रचार करत आहेत. सदैव शेतकरी कुटुंबाच्या सोबत राहण्याची त्यांची इच्छा असून त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याकरता मला निवडून द्या असं आवाहन रोशनी दुबे यांनी केलंय. रोशनी दुबे यांच्या रॅलीत असंख्य कार्यकर्त्यांसहित मतदार सुद्धा सहभागी झाले. प्रभाग क्रमांक 5 से उम्मीदवारी हूँ. मेरे साथी राजूभाऊ चौरे, एडवोकेट सोहेब अख्तर साहब ये मेरे साथ में मेरे प्रभाग में मेरे चैनल के साथ जुड़े हुए हैं. हम लोग बहुत मेहनत कर रहे हैं और हमें बहुत अच्छी से पता है कि हम लोग पूरी तरह से जीत के आएंगे. सब लोगों को हमसे बहुत उम्मीद है. हम एकदम दिलो जान से कोशिश करेंगे कि हर इंसान की समस्या हम सुलझा सकें. और हमें पूरी तरह से पता है कि हम अच्छे से अच्छा प्रभाग का विकास कर सकते हैं. जो आज तक प्रभाग में कभी नहीं मिला, आज तक प्रभाग में एक एम्बुलेंस नहीं मिली, आज तक प्रभाग में कभी कोई दवा खाना नहीं लगा, आज तक प्रभाग में कोई ग्रंथालय नहीं मिला, प्रभाग में आज तक कभी वाचनालय नहीं मिला. प्रभाग में जो हमें असुविधा मिल रही है उस वजह से हम बहुत कोशिश कर रहे हैं कि हमारा पैनल बहु मतों से चुनकर आवे और हम स्वच्छता अभियान करते हुए भी सब प्रभाग के नागरिक और प्रभाग का विकास अच्छे से कर सके. ऐसी मैं और मेरे साथ में राजू चौरे, शोएब अख्तर भाई सब हम लोग बहुत कोशिश कर रहे हैं कि हम लोग ज़्यादा से ज़्यादा मेहनत करें
और लोगों ने हमको बहुमतों से चुन के देना चाहिए, ऐसे मैं सबसे अपील करती हूँ, प्रार्थना करती हूँ। इस प्रभाग से जो बीएसपी से उम्मीदवार खड़े हैं एडवोकेट शोएब खान और चोरे और रश्मिताई मैं इन तीनों उम्मीदवारों को बहुत शुभेच्छा देता हूं। और ख़ास तौर से एक बात ये बताना चाहता हूं कि इस प्रभाग के ही नहीं बल्कि प्रभाग के बाहर के भी जो लोग हैं, वकील मंडली है, ये सब है, इन लोगों का भी समर्थन इन तीनों लोगों के साथ में है। इसके खास एक कारण ये है कि ये तीनों भी उम्मीदवार बहुत सुशिक्षित है और इनके आने से ये इस वार्ड के, इस प्रभाग की बिल्कुल दिशा बदलने वाली है, ऐसी पूरी पूरी उम्मीद है। इसलिए मैं अभी प्रभाग के सभी लोगों को से प्रार्थना करता हूं कि इनको सभी को, तीनों को, पूरे पैनल को ज़्यादा से ज़्यादा वोटों से चुनाएं और आपको इन तीनों को इस वार्ड का सेवा करने का मौका दें।